नवी मुंबई अट्टलबाई चोर पोलिसांच्या जाळ्यात। नवी मुंबई परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना तरुण चोरीच्या आहारी गेल्याचे घटनांवरून दिसत आहे। खास करून जास्तीचे पैसे कमावण्याच्या नादात महागडी वस्तू चोरी करण्यावर या तरुणांचा भर आहे। त्यात महागड्या गाड्या चोरण्याचे प्रमाण लक्षणीय आहे। नवी मुंबई नेरूळ पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ट्रॅप करून नेरूळ पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चौकशी केली असता पोलिसांच्या हाती घबाड लागले। तिघांकडून रॉयल एनफील्ड आणि बजाज पल्सर सारख्या 20 लाख किमतीच्या महागड्या तब्बल 20 दुचाकी हस्तगत करण्यात आले असून त्यांच्यावर नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले। अजून काही चोरी आणि गुन्हे उघडकीस येणार असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून पुढील तपास नेरूळ पोलीस करत आहेत। एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद। आमच्या नेरूळ पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमने एक अतिशय चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। याच्यामध्ये जवळजवळ 21 मोटरसायकली ज्या चोरीस गेल्या होत्या त्या सर्व आम्ही निष्पन्न केलेल्या आहेत। ते 21 गुन्हे उघडकीसुद्धा आणलेले आहेत आणि 19,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। अतिशय चांगली कामगिरी नेरूळ पोलीस स्टेशनच्या दोन्ही गुन्हे डिटेक्शन पथकाने केलेली आहे। किती आरोपीला सर अटक केली? 3 आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहेत। निमेश सोपान कांबळे हा सातारा येथील आरोपी आहे। तो इकडनं गाड्या चोरून तो साताऱ्याला स्वस्तात विकत होता। त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर प्रथमेश राजू सपकाळ हा विरार पालघर या ठिकाणचा आरोपी आहे आणि गौरव आनंदा कदम हा नेरूळमधील, असे 3 आरोपी याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांच्या ताब्यातून 21 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तर किती दिवसाची पोलीस कस्टडी? 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मिळणार आहे।